नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पेपर दोन मधील लेसन नंबर तीन व्हेकल ॲक्सेसरीज अँड व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस याविषयी आपण माहिती घेत होतो. यामधला आपण त्यातला पहिला जो भाग आहे तो मध्ये ॲक्सेसरीज म्हणजे इन्फॉर्मेशन ऑफ सेल ॲक्सेसरीज किंवा ॲक्सेसरीजची माहिती हा भाग घेतला होता. काल आपण पाहिलं की ॲक्सेसरीज कशाला म्हणतात, ॲक्सेसरीज म्हणजे काय. तर एखादा सहाय्यक किंवा पूरक भाग किंवा एखादी वस्तू असेल आणि जिचा उपयोग मुख्यतः सोयीसाठी किंवा आकर्षक दिसण्यासाठी किंवा सुरक्षेसाठी त्या वाहनावरती केला जातो ते असं आपण ॲक्सेसरीज म्हणतो. आणि ह्या ॲक्सेसरीज मध्ये दोन प्रकार असतात, याच्यामध्ये बाह्य ॲक्सेसरीज आणि इंटेरियर ॲक्सेसरीज असे दोन प्रकार पडतात. काल आपण बाह्य ॲक्सेसरीजची माहिती पाहिली. या बाह्य ॲक्सेसरीज मधले जे वेगवेगळे घटक आहेत त्यापैकी काल आपण अलॉय व्हीलची माहिती घेतली, त्याच्यानंतर बुल बार ड्रायव्हिंग लाईटची माहिती पाहिली, त्यानंतर तिसरा जो आहे तो मडगार्डची माहिती पाहिली, त्यानंतर नजबारची माहिती पाहिली, त्याचप्रमाणे पार्क असिस्ट त्याच्यामध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर किंवा क्लिअरन्स पार्किंग सेन्सर याची माहिती पाहिली, त्यानंतर रिअर स्पॉयलरची माहिती पाहिली, त्याचप्रमाणे रूप रॅक किंवा रूप रेलची माहिती पाहिली. आज आपण पुढची जी बाह्य ॲक्सेसरीज त्याची माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये आठवा जी ॲक्सेसरीज आपण पाहणार आहे ते म्हणजे रूप रॅक अटॅचमेंट. त्याची आकृती समोर तुम्हाला दाखवलेली दिसते. आता रूप रॅक हा एक बारचा संच असतो व तो कारच्या छतावर बसवला जातो. याचा उपयोग अवजड व मोठ्या वस्तू जसे सामान, सायकल किंवा विविध कॅरियर्स व कंटेनर्स वाहून नेण्यासाठी होतो. या रूप रॅकमुळे कारच्या छतावर सामान वाहून नेणे शक्य होते, जेणेकरून कारची आतील जागा पूर्ण वापरायस मिळेल. त्यानंतर पुढची ॲक्सेसरीज आहे ती म्हणजे साइड स्टेप. त्याचीही समोर तुम्ही आकृती पाहू शकता. आता ह्या साइड स्टेप्स म्हणजे बाजूच्या पायऱ्या, यास रनिंग बोर्ड्स असेही म्हणतात. आता ही साइड स्टेप किंवा पायरी ही कारच्या साइड डोअरच्या खाली बसवलेली एक अरुंद पायरी असते. विशेषतः उंच वाहनामध्ये व ज्या वाहनाचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे अशा वाहनात या साइड स्टेप बसवतात. साइड स्टेप हा एक फॅशन म्हणूनही वाहनावर बसवतात, परंतु या साइड स्टेपमुळं आपल्याला त्या वाहनामध्ये बसण्यासाठी किंवा उतरण्यासाठी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. पुढची जी बाह्य ॲक्सेसरीज आहे ते म्हणजे टर्नओव्हर. समोर आकृती तुम्ही पाहू शकता. आता हे टर्नओव्हर कशासाठी वापरलेले असते, तर हे टर्नओव्हर हे एक कठीण किंवा मऊ कव्हर असते आणि याचा उपयोग उघड्या वाहनातील मोकळ्या पॅसेंजर सीटचे व पिकअप ट्रकच्या बेडचे संरक्षण करण्यासाठी या कव्हरचा त्या ठिकाणी उपयोग होतो. आता हार्ड कव्हर्स जे आहेत, हे हार्ड कव्हर्स हे जे दुमडण्याच्या यंत्रणेद्वारे उघडले जातात आणि जे सॉफ्ट कव्हर्स हे गुंडाळून उघडले जातात. म्हणजे अशा प्रकारे दोन प्रकारचे हे टर्नओव्हर्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढची बाह्य ॲक्सेसरीज अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे टोईंग किट. मोटार वाहनाच्या पाठीमागच्या बाजूला
त्या ठिकाणी ते बसवलेलं असतं. आता हे टोईंग संच कशासाठी असतं, तर हे एक वाहन ओढून नेण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता दोन प्रकारचे टोईंग संच तुम्ही आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर वाहन ओढून नेण्यासाठी ते वापरले जाते आणि या टोईंग किटचे अनेक प्रकार आहेत. आकृतीमध्ये तुम्हाला एक प्रकारचे टोईंग किट दाखवले आहे, यामध्ये एक बॉल माउंट किंवा ट्रेलर बॉल व हॅच पिन व क्लिप किंवा लॉक यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर पुढची जी ऍक्सेसरीज आहे ती सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यामध्ये ट्रे बॉडीज, त्यास ट्रे बॉडीज असं म्हणतात. आकृतीमध्ये तुम्ही ही वाहनाच्या मागच्या बाजूला ट्रे बॉडीजचा आकार पाहू शकता. आता हे ट्रे बॉडीज कशासाठी असतात, तर वाहनामध्ये जास्ती जास्त माल सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी या ट्रे बॉडीजची रचना केलेली असते. ट्रे बॉडीज ह्या गॅलोनाइज्ड स्टीलच्या किंवा अलॉयच्या बनवलेल्या असतात. ट्रे बॉडीचा रंग वाहनाच्या रंगाशी जुळण्यासाठी ट्रे बॉडीच्या रंगांना त्या ठिकाणी कोड दिलेला असतो. तर अशा प्रकारे या बाह्य ऍक्सेसरीजची आपण या ठिकाणी आज माहिती घेतलेली आहे. राहिलेले जे ट्रे बॉडीजचे जे अजून काय बाह्य ऍक्सेसरीजचे अजून काय जे घटक आहे त्याची माहिती आपण उद्याच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.